नमस्कार, मी अनक्षा दिवटे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गटातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी उद्योजक सुरेश शेठ धुरपते आणि पारनेर पंचायत समिती उपसभापती सौ सुनंदाताई धुरपते यांनी हालचाली सुरू केल्या असून भायोनी मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। ढवळपुरी गटामध्ये अनेक गावे असून या गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी दोन्ही गटामध्ये रस्सीखेच चालू असते। यातून मार्ग काढून या गटातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा अवघड शिवधनुष्य सुरेश धुरपते कसे उचलणार हे येणाऱ्या काळात दिसून येईलच। ढवळपुरी गटातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास गावागावात भविष्यात होणारा संघर्ष टळणार आहे। काही काळापूर्वी ढवळपुरी गट हा वसंतराव झावरे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, त्यामुळे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींवर माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांचेच वर्चस्व असायचे। राजकीय समीकरणामुळे या गटामध्ये बदल होत गेले आणि या गटामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षांनी आपली ताकद वाढवली। सध्या या गटामध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुजित झावरे यांच्या मातोश्री सुप्रिया झावरे या जिल्हा परिषद सदस्य आहेत। नंतर बऱ्याच राजकीय स्थित्यंतरानंतर सुजित झावरे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये येथे शिवसेनेच्या ताराबाई चौधरी या पंचायत समिती सदस्य आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बाबाजी तरटे, काँग्रेसचे तालुका प्रमुख संभाजी रोहकले, माजी सभापती राहुल झावरे, वनकुटे गावाचे सरपंच राहुल झावरे, ढवळपुरी गावचे सरपंच राजेश भनगडे यांचीही या गटात ताकद आहे। या गटातील ग्रामपंचायतींवर कोणाचे वर्चस्व राहावे यासाठी या सर्व नेत्यांचे राजकारण आडवे येणार आहे, कारण आपल्या मर्जीतल्या माणसाला सरपंच पद मिळाले पाहिजे यासाठी हे सर्व नेते प्रयत्नशील आहेत। त्यामुळे ग्रामपंचायती बिनविरोध होण्यास अडचणी निर्माण होणार आहे। जिल्हा परिषद सदस्यपद डोळ्यासमोर ठेवून सर्वच नेते मंडळी आपला वरचष्मा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा गावोगाव चालू आहे। गावच्या पुढाऱ्यांचं ठरलं, पण गाव पुढारी आपल्याच कुटुंबातील सदस्यांची वर्णी कशी लागेल यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की गावकीच्या राजकारणात भावकीला जे महत्व असायचे ते महत्व बिनविरोध निवडीमुळे कमी होणार असून अनेक गावोगावचे कार्यकर्ते आता नेते मंडळींना विचारत न घेता निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची गाव पुढाऱ्यांनी दखल न घेतल्यास ते गाव पुढाऱ्यांची गोची केल्याशिवाय राहणार नाही, अशा चर्चा गावच्या कट्ट्यावर रंगू लागल्या आहेत। परंतु आता त्यांचा जर बिनविरोध निवडणुकीमध्ये नंबर लागला नाही तर ते बंड पुकारून गावच्या पुढाऱ्यांना थंड करणार आहे। बिनविरोधच्या निवडणुकीत आपल्या मर्जीतील लोकांची डाळ कशी शिजेल यासाठी ते प्रयत्नात आहेत। मात्र आता पुढाऱ्यांचंच ओंधळीने किती दिवसापर्यंत पाणी प्यायचे व पुढाऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख किती दिवस मिरवायची असा अनेक कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असून बिनविरोधच्या निवडीमध्ये आपला नंबर लागला तर ठीक, नाहीतर टांगा पलटी करून घोडे फरार करण्याच्या भूमिकेत कार्यकर्ते आहेत। या परिस्थितीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण आता नंतर घोषित होणार असल्याने तेलही गेले आणि तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले। आतापर्यंतच्या केलेल्या राजकारणावर पाणी फिरले जाईल। निवडणुकीत पॅनलचा खर्च कोणी करायचा असा संभ्रम पॅनल प्रमुखांमध्ये आहे, म्हणून गावामध्ये असलेल्या दोन्ही गटातील पॅनल प्रमुख बिनविरोध होऊन आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत, पण कार्यकर्ते आता दंड थोपटून रणांगणात उतरण्याची भाषा आपल्या गाव पुढाऱ्याकडे करत आहेत। आता उरलं फक्त उपकारापुरते, अशी अवस्था गाव पुढाऱ्यांची झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।